किचनमध्ये सुरी हातात घेतली की मनगट कापाव असं वाटायचं. ट्रेन दिसली की तिच्यासमोर उडी घ्यावीशी वाटायची. मला एकटेपणा हवा होता, तसंच त्यालाही हवा असणार. कोणाकोणाला नेमकं का ते सांगता येत नाही, पण एकटेपणाने जीव अगदी नको होतो. सुखासुखे हो, कारण का प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना रे. एकटो बसल्यावर एकटोच वाटतात ना. शिकडो कॉन्टॅक्ट आहेत एका बोटाच्या चिमटीवर, तरी एकटेपणा. ये जीवन ये गार होत जीवन. अरे यादू, तरी फार लाडावून ठेवू नका त्याला. मी नाही लक्ष दिलं तर काय कराल? हकलून द्याल का? द्या हकलून. मला कुणालाही खुश करायचं नाही. एक कानाखाली ठेवून दिली ना का होईल सर. बर आई तो बसून खायला पाहिजे तुला. चल चल बर. आमच्या वेळी बरं होतं, बेबंद जगण्याची इतकी ओढच नव्हती. कर्तव्य खेचत असायचं, त्याच्या माग जात राहायचं. कुणासाठी काही करू शकत नाही मला. मी आवडत नाही. काय करायचंय, का करायचंय, काहीच कळत नाही. काहीतरी बिघडलं. And now, we don't know how to correct it. माझं कशातच मन लागत नाही. हा समजला समजला. मी तुका सांगतं, एका वेळी एकच करूचा. भजी खाऊची तर भजी खाऊची, चाय पिऊची तर चाय पिऊची, आणि दोन्ही एकदम कुंबलं तर ठसकू लागतलो. आपल्याला नाव गाव नसतं, कोणी ओळखत नाही, तेव्हा किती बरं असत. त्याला इजार तरी कोण आहे काय मनानी आजारी आहे म्हणून असं वाटतं. महिलाच काय, कुटुंबाची व्याख्याच बदलायला हवी आहे. कुटुंब हवंच आधाराला, पण मनाच्या नात्यांच. नुसत्या रक्ताच्या नात्यांनी कुटुंब आता ठरणार नाही. हा गुंता कसा सुटेल ते आपण पाहूया. आणि तो सुटेल.